आज आपण गणित विषयातील 7 अंकी संख्यांपर्यंत हत्याची बेरीज शाब्दिक उदाहरणे अभ्यासणार आहोत. यासाठी विद्यार्थी मित्र मी या ठिकाणी एक उदाहरण घेतलेलं आहे. हे उदाहरण आपण वाचूया आणि सोडवूया. उदाहरण आहे महाराष्ट्रातील एका मतदारसंघातील पुरुष मतदार संख्या 51,62,497 व स्त्री मतदार संख्या 47,93,587 इतकी आहे. तर त्या मतदारसंघात एकूण मतदार किती? विद्यार्थी मित्रो या ठिकाणी आपल्याला त्या मतदारसंघात एकूण मतदार किती असं विचारलेलं आहे. एकूण याचा अर्थ आपल्याला या उदाहरणामध्ये बेरीज ही क्रिया करावी लागणार आहे. यासाठी उत्तराचे इथे 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायांपैकी कोणता पर्याय योग्य आहे हे शोधण्यासाठी आपण हे उदाहरण सोडवूया. या ठिकाणी प्रथम आपल्याला पुरुष मतदार किती आहेत ते या ठिकाणी लिहावे लागणार आहे. पुरुष मतदार संख्या आहे 51,62,497. 51,62,497 यामध्ये स्त्री मतदार संख्या मिळवूया. स्त्री मतदार संख्या आहे 47,93,587. या ठिकाणी आपण हे उदाहरण सोडवूया. 7 अधिक 7 14 होतात. या ठिकाणी आपण 4 लिहू. हे उदाहरण सोडवत असताना हातचा आपण मनात धरूया. या ठिकाणी 7 आणि 7 14 झाले. हातच्या आला 1, 1 आणि 9 10 10 अधिक 8 18 हातचा आला 1, 1 आणि 4 5 5 अधिक 5 10 इथे लिहिला 0 हातचा आला 1, 1 आणि 2 3 3 आणि 3 6 या ठिकाणी हातचा आलेला नाही. 6 आणि 9 15 या ठिकाणी 5 हातचा आला 1, 1 आणि 1 2 2 आणि 7 9 इथे हातचा आलेला नाही. 5 आणि 4 9 उत्तर वाचूया. या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 99,56,084. दिलेल्या 4 पर्यायांपैकी 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. विद्यार्थी मित्र शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये झटपट उदाहरणे सोडवण्यासाठी आपल्याला साध्या साध्या छोट्या छोट्या गरजा झटपट आल्या पाहिजे. उदाहरणार्थ 9 अधिक 8 17 8 अधिक 8 16 7 आणि 5 12 6 आणि 7 13 अशा पद्धतीने झटपट व्यर्थ आल्या पाहिजे. धन्यवाद.